अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। मी मनीष गावंडे, ठाणेदार पोलीस स्टेशन धाड। आपल्या धाड पोलीस स्टेशन हद्दीतील तसंच इतर सर्व नागरिकांना मी मनापासून आवाहन करतो की सध्या जो सोशल मीडियाचा अति गैरवापर होऊन जे आपला सामाजिक सलोखा बिघडत आहे, जातीय तेढ निर्माण होत आहे, कुणाच्या धर्मवंश याच्यावर किंवा थोर महापुरुषांचे अपमानकारक मजकूर छापून जो चुकीचा प्रकार घडत आहे, ज्यामुळे आपल्या समाजातील शांतता भंग होत आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागत आहे, सामान्य जनतेला त्याचा त्रास होत आहे, या सगळ्यापासून वाचण्याकरता मी सगळ्यांना आवाहन करतो की जेव्हा जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो तो सोशल मीडिया समजून घ्या। सोशल मीडिया वापरत असताना आपण कोणाच्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या किंवा कुठल्याही थोर महापुरुषांबद्दल आपण अपमानजनक मजकूर, जातीय तेढ निर्माण करणारे मजकूर छापत नाही तर छापणार नाही, त्याचा प्रसार करणार नाही, त्याचा प्रचार करणार नाही, याची काळजी घ्यावी। जर आक्षेपारे मजकूर छापून जर कुठल्याही प्रकारची शांतता भंग होत असेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। कठोर कारवाई केल्यानंतर त्याकरिता जे जे लोक त्याला जबाबदार असतील त्या सर्वांना कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल। हे सगळं होत असताना प्रामुख्याने जे युवक आहेत, जे आता शिक्षण घेत आहे, अशा युवकांच्या भविष्यावर याचा मोठा वाईट परिणाम होणार आहे। जेव्हा जेव्हा तुम्हा लोकांना भविष्यात नोकरी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींचा, ज्या शासकीय गोष्टींच्या नोकरीसारखा लाभ घ्यायचा असेल, तेव्हा आपल्याला आपल्या चारित्र पडताळण्याची गरज पडते, अशा वेळेस सर्व त्या गोष्टी समोर येतात, त्यावेळेस त्याचा पस्ताव होतो। आमच्या सुंदर अशा भारताच्या लोकशाहीला पोषक असे वातावरण आम्हाला तयार करायचे आहे, आमची लोकशाही आम्हाला अबाधित ठेवायची आहे, आमचा जातीय सलोखा आम्हाला करायचा आहे, आणि हम सब भाई भाई या नाऱ्यावर चालून आम्हाला सर्वांना एकसोबत घ्यायचं आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की या सोशल मीडियाचा गैरवापर टाळा, आक्षेपारे पोस्ट टाळा, त्याच्यानंतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जेव्हा जेव्हा आपल्याला अशा गोष्टी दिसतील, अशा अशा गोष्टी आपल्या निदर्शनास येतील, अशा चुकीच्या गोष्टीचा कोणीही प्रचार प्रसार करू नये। तात्काळ आमच्याशी पोलीस स्टेशन धाड, पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलिसांशी संपर्क साधावा आणि या गोष्टी निदर्शन द्यावा। पोलीस प्रशासन त्यावर कठोर कारवाई करेल आणि या आपणा सर्वांना घेऊन आम्ही या गोष्टीकरता कटिबद्ध राहू, शांतता राखण्यासाठी कटिबद्ध।